संपूर्ण कराड तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या हिंगणोळे ग्रामपंचायतीवर शहाजीराव देशमुख यांनी पुन्हा वर्चस्व स्थापन केलं आहे। ते स्वतः सरपंच पदासह इतर 4 सदस्य निवडून बहुमताने विजयी झालेत। हिंगणोळे ग्रामपंचायतीची सत्ता कायम राखण्यात त्यांना यश आलंय। गतवेळेच्या परस्पर विरोधी असणारे दोन्ही गट सत्ता स्थापनेसाठी यावेळी एकत्र आले होते, परंतु मतदारांनी त्यांना नाकारत सत्ता दिली। हिंगणोळे येथील जागृत मतदारांनी जुगाई देवी ग्रामविकास पॅनलवर पुन्हा विश्वास दाखवत शहाजीराव देशमुख यांना सरपंचपदी विराजमान केले। विजयी उमेदवारांमध्ये विद्यमान उपसरपंच तानाजीराव कोळेकर, महेश यादव व सुवर्णा कृष्ण मोहिते यांचा समावेश आहे।